नमस्कार वंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत डार्क कंपाऊंड चॉकलेटबद्दलच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शेअर करणार आहे तुम्ही कमेंटमध्ये मला सतत विचारलेलं आहे की कंपाऊंड चॉकलेट हे कुठे स्टोअर करायचं कसं स्टोअर करायचं त्याचबरोबर ते कसं चिरायचं कसं खिसायचं त्याचबरोबर चिरताना किंवा कट करताना ते हाताला चिकटतं तर त्यासाठी काय करायचं अशा वेगवेगळ्या शंका तुम्हाला सतत पडत असतात आणि त्या सर्व शंका तुम्ही मला कमेंटमधून विचारलेल्या आहेत तर चला या व्हिडिओमध्ये त्या सर्व शंकांचं निरसन एक एक करून करूयात कोणत्याही ब्रँडचं डार्क कंपाऊंड चॉकलेट हे चांगलंच असतं मी शक्यतो मोर्डे कंपनीचं किंवा मेलो ट्रीम कंपनीचं वापरते तर या ठिकाणी बघा हा पाचशे ग्रॅमचा पॅक आहे आणि याची किंमत आहे एकशे सत्तेचाळीस रुपये तर बघा हे डार्क कंपाऊंड चॉकलेटचं पॅकेट नक्की कुठे स्टोअर करायचं तर मी असं सांगेन की जरी हे पॅकेट नवीन असेल म्हणजेच ओपन न केलेलं असेल किंवा ओपन करून वापरून थोडंसं शिल्लक राहिलेलं असेल तरी दोन्ही कंडिशनमध्ये तुम्ही हे कंपाऊंड चॉकलेट बाहेर रूम टेम्परेचरवर एका एअरटाईट डब्यामध्येच ठेवायचं आहे त्याचबरोबर त्या एअरटाईट डब्यामध्ये इतर कुठल्याही गोष्टी नकोत म्हणजे मसालेदार किंवा तिखट किंवा एखाद्या वेगळ्या फ्लेवरफुल अशा गोष्टी नकोत कारण त्या सगळ्या गोष्टींचे स्मेल असतात ते चॉकलेट लगेच ॲब्झॉर्ब करून घेतं आणि तुमचं चॉकलेट खराब होऊ शकतं म्हणजे वेगळा वास येऊ शकतो चॉकलेटला प्रिमिक्स वगैरे असेल त्या डब्यामध्ये तरी चालेल काहीच हरकत नाही पण वेगळ्या मसालेदार वगैरे गोष्टी तुम्ही त्या डब्यामध्ये ठेवू नका त्याचबरोबर तो डबा किचनमध्ये ठेवल्यामुळे तुमचं चॉकलेट मेल्ट होत असेल कदाचित तुमच्याकडे उष्णता जास्त असेल तर, तर अशा वेळी तुम्ही तो डब्बा हॉलमध्ये किंवा बेडरूममध्ये वगैरे ठेवू शकता जिथे हीट जरा कमी असते थोडक्यात काय डार्क कंपाऊंड चॉकलेट हे फ्रीजमध्ये कधीच ठेवायचं नाही कारण फ्रीजचा वास त्याला लगेचच लागतो आणि अजून एक महत्वाचं कारण आहे ते मी पुढे सांगेनच तर, तर, तर आता आपण बघूयात की ज्यावेळी मी ब्लॅक फॉरेस्ट केक किंवा चॉकलेट केक बनवते त्यावेळी कशाप्रकारे चॉकलेट चिरून घेते तर त्यासाठी आपल्याला एक चॉपर आणि सुरी लागणार आहे चॉपर नसेल तर तुम्ही साधा ताट सुद्धा घेऊ शकता तर बघा आता ज्यावेळी आपण चॉकलेट चिरणार आहोत त्यावेळी सगळ्याच्या सगळं चॉकलेट बाहेर काढून हातामध्ये घ्यायचं नाही अशा प्रकारे थोडासाच भाग बाहेर काढायचा ज्यामुळे आपल्या दुसऱ्या हाताला अजिबात चॉकलेट चिकटत नाही त्यामुळे चॉकलेट मेल्ट होत नाही हाताला चिकटून चिकटून आणि आपले हातसुद्धा खराब होत नाहीत कारण आपल्या हाताचा कॉन्टॅक्ट हा चॉकलेट सोबत होतच नसतो मध्ये कॅरी बॅग असते म्हणजे बाहेरची जी चॉकलेटची बॅग आहे ती असते सो तुम्ही प्रत्येक वेळी ही पद्धत वापरू शकता अतिशय स्वच्छ ही मेसी अजिबात नाहीये आणि राडा वगैरे तर अजिबात होत नाही तर बघा व्हिडिओमध्ये आपण हे डार्क कंपाऊंड चॉकलेट बाहेर रूम टेम्परेचरवर स्टोअर केलं होतं त्यामुळे किती सहजपणे हे चिरलं आहे कापलं जातं आहे जर तुम्ही अजून जास्त प्रेशर दिलं आणि मोठे मोठे तुकडे केलेत तर तुम्हाला ते चॉकलेट मेल्टिंग uh, प्रोसेसमध्ये म्हणजे डबल बॉईलिंग पद्धतमध्ये वगैरे वापरता येतं किंवा जर तुम्ही छोटे छोटे काप केले असे नाजूक नाजूक तर तुम्ही हे चॉकलेट ब्लॅक uh, फॉरेस्ट केकमध्ये किंवा चॉकलेट केकमध्ये आतमध्ये फिलिंगसाठी सुद्धा वापरू शकता आणि अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे जर तुम्हाला हे डार्क कंपाऊंड चॉकलेट केकमध्ये फिलिंगमध्ये वापरायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली हाताने ते उचलून टाकायचं नाही अशा प्रकारे चमच्याचा वापर करायचा कारण जर तुम्ही हाताने उचलून ते केकमध्ये टाकत बसलात तर ऑफकोर्स तुमच्या हाताला ते आहे आणि पुन्हा एकदा तुमचे हात खराब होणार आहेत त्यामुळे चमचाचा वापर करा किंवा अजून एक टीप आहे ती म्हणजे जर तुम्ही हे कंपाऊंड चॉकलेट असंच उचलून फ्रीजमध्ये थोडंसं सेट केलं म्हणजे एक पाच मिनिट वगैरे फ्रीजमध्ये ठेवलं आणि नंतर केकमध्ये वापरलं तर तुमच्या हाताला सुद्धा ते चिकटत नाही तर ही झाली डार्क कंपाऊंड चॉकलेट कट करण्याची किंवा क्रश करण्याची पहिली पद्धत आता आपण बघूयात दुसरी पद्धत जी बेसिकली खूपच कॉमन आहे किंवा सोपी आहे तर अशा प्रकारची खिसणी सगळ्यांकडेच असते छोट्या साईजची ज्याने आपण जनरली आलं वगैरे खिसतो तर या खिसणीचा वापर करून आपण डार्क कंपाऊंड चॉकलेट खिसणार आहोत किंवा ग्रेट करणार आहोत तर बघा मगाशी सांगितल्याप्रमाणेच यावेळीसुद्धा आपण सगळ्याच्या सगळं चॉकलेट बाहेर काढलेलं नाही तर जेवढं आपल्याला गरजेचं आहे किंवा जेवढा आत्ता केकसाठी लागणार आहे तेवढंच चॉकलेट बाहेर काढायचं ज्यामुळे आपला जो दुसरा हात आहे तो चॉकलेटच्या कॉन्टॅक्टमध्ये येत नाही आणि अशा प्रकारे तुमचा हात खराब होत नाही आणि या पद्धतीमध्ये सुद्धा चॉकलेट आपलं रूम टेम्परेचरवरच असावं जर तुम्ही फ्रीजमधलं चॉकलेट वापरलं म्हणजे फ्रीजमध्ये ठेवलेलं असेल आणि नंतर लगेच तुम्ही ते खिसायला घेतलं तर ते प्रॉपर खिसलं जात नाही किंवा त्याचे पाहिजे तसे ग्रेट्स पडत नाहीत त्यामुळे शक्यतो चॉकलेट रूम टेम्परेचरवरच स्टोअर करा आणि लगेचच तुम्ही अशा प्रकारे खिसायला घ्या तर बघा इतकं परफेक्ट असं हे टेक्स्चर तयार होतं आणि अशा प्रकारचा खिस शक्यतो आपण ब्लॅक फॉरेस्ट केकला बाहेरून डेकोरेट करण्यासाठी वापरू शकतो तर आता आपण तिसरी पद्धत बघूयात तर या पद्धतीसाठी मी हे कंपाऊंड चॉकलेट व्यवस्थित एअरटाईट डब्यामध्ये पॅक करून फक्त पाचच मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि आता जस्ट मी हे फ्रीजमधून बाहेर काढलं आहे मग अशी मी तुम्हाला सांगितलं होतं की चॉकलेट फ्रीजमध्ये का ठेवायचं नाही तर त्याचं एक कारण आहे ते मी तुम्हाला आता या मेथडमधून दाखवणार आहे तर बघा मगाशी दाखवल्याप्रमाणेच मी व्यवस्थित एका हाताने ते चॉकलेट धरून ठेवलं आहे जेणेकरून माझ्या हाताला ते चिकटणार नाही आणि आता मी चिरायला सुरुवात करते आहे सो बघू शकता इथे मला चिरताना जरा कष्ट पडतायत कारण चॉकलेट पाच मिनिट सेट झालेलं आहे चांगलं फ्रीजमध्ये आणि ते कडक झालं आहे बेसिकली सो कडक झाल्यामुळे मला व्यवस्थित चिरता येत नाही आहे खूपच जास्त प्रेशर द्यावं लागतं आहे पण याचा जो किस तयार झालेला आहे किंवा जो क्रश तयार झालाय तो तुम्ही बघू शकता एकदम फाईन आणि एकदम बारीक असा तयार झालाय जो तुम्ही फिलिंगसाठी डेकोरेशनसाठी सगळ्यासाठी वापरू शकता मान्य आहे की क्रश खूप छान तयार झालाय पण काय उपयोग बाकीच्या दोन पद्धतींपेक्षा हा क्रश तयार करण्यासाठी मला जवळपास तिप्पट वेळ लागलेला आहे तर बघितलं हे असं होतं ज्यावेळी तुम्ही कंपाऊंड चॉकलेट फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवता मी तरी पाच मिनटं स्टोअर केलं होतं जर तुम्ही कायमस्वरूपी स्टोअर केलं आणि जर तुम्हाला इन्स्टंट पाहिजे असेल अर्जंट पाहिजे असेल तर तुम्ही वेळेवर त्याचा क्रश करू शकणार नाही त्याचे व्यवस्थित तुकडे होत नाहीत किंवा तुम्हाला रूम टेम्परेचरवर ते येण्याची वाट बघावी लागते आणि नंतरच तुम्ही बाकीच्या प्रोसेस करू शकता त्यामुळे बेटर हेच आहे की तुम्ही बाहेर रूम टेम्परेचरवरतीच ते स्टोअर करावं आता पुढची महत्त्वाची टीप म्हणजे जर तुमचा केकचा बिझनेस असेल किंवा तुम्हाला रोज केकच्या ऑर्डर्स येत असतील तर तुम्हाला अशा प्रकारचं क्रश केलेलं चॉकलेट किंवा खिसलेलं चॉकलेट हे रोजच लागणार आहे सो तुम्ही अशावेळी काय करायचं आहे एकदमच हे सगळं चॉकलेट क्रश करून किंवा खिसून स्टोअर करून ठेवू शकता आणि लागेल तसं वापरू शकता तर ते कसं स्टोअर करायचं हे मी तुम्हाला सांगते तर या ठिकाणी मी एकदम घट्ट झाकण असलेला एअरटाईट प्लास्टिकचा डबा घेते आणि त्यामध्ये ठेवण्यासाठी मी यूज करणारे ऑडी युनिरॅप्स पेपर तर हा फूड रॅपिंग पेपर आहे आणि हा नॅचरल गोष्टींपासून बनवलेला आहे त्याचबरोबर याच्यामध्ये कुठलेही हार्मफुल केमिकल्स नाहीयेत आणि मेन म्हणजे हा हायजेनिक आहे तर हा पेपर का वापरायचा याचंही खूप महत्वाचं कारण आहे ते म्हणजे जर तुम्ही खिचलेलं किंवा कट केलेलं चॉकलेट ॲज इट इज त्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवलं आणि तो डबा जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात तर त्याला पाणी सुटतं काही वेळाने आणि तुमचं पूर्ण चॉकलेट खराब होऊ शकतं ओलसर होऊ शकतं त्यामुळे अशा प्रकारचा जर पेपर त्या डब्यामध्ये तुम्ही ठेवलात आणि नंतर त्यामध्ये चॉकलेट टाकलं तर तुमच्या चॉकलेटला मॉइश्चर सुटत नाही कारण हा पेपर सगळं मॉइश्चर ॲब्झॉर्ब करून घेतो त्यामुळे तुम्ही हा पेपर कंपल्सरी वापरा आणि जर तुम्हाला हा विकत घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही हा निरॅप्स परचेस करू शकता पण ज्यांना हा विकत घ्यायचा नाही आहे किंवा ज्यांची तेवढी परिस्थिती नाही आहे त्यांच्यासाठी एक सोप्पा आणि स्वस्त उपाय आहे तो म्हणजे टिश्यू पेपर तर या पेपरच्या ऐवजी तुम्ही टिश्यू पेपरसुद्धा वापरू शकता टिश्यू पेपर खूप स्वस्त असतात तर ते तुम्ही ठेवले तरीही चालतील सेमच काम करतात सो त्याचा वापर तुम्ही जरूर करा आणि त्यानंतर या डब्याला एकदम एअरटाईट असं झाकण लावून हा डबा तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि लागेल तसं यातलं चॉकलेट तुम्ही केकमध्ये वापरू शकता पण लक्षात ठेवा या डब्याचं झाकण एकदम हवाबंद एअरटाईटच पाहिजे तरच तुम्ही हा डबा फ्रीजमध्ये व्यवस्थित स्टोअर करून ठेवू शकता आणि तरच तुमचं चॉकलेट खराब होणार नाही आता जाता जाता एक शेवटची टीप मी तुम्हाला देते माझ्या कंपाऊंड चॉकलेटवर तुम्ही एक पांढरट लेअर बघितली ले असेल तर ती लेअर हवामानामध्ये किंवा टेम्परेचरमध्ये बदल झाल्यामुळे तयार होते याचा अर्थ असा नाही की आपलं कंपाऊंड चॉकलेट खराब झालं आहे चॉकलेट तेव्हाच खराब होतं ज्यावेळी त्याची एक्सपायरी डेट संपते किंवा त्याची चव एकदम खराब लागायला लागते तर हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि थोडा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर